त्रिमूर्ति डेवलपर्स निर्मित त्रिमूर्ति पार्क गुलदगड स्टेट कॉलेज रोड राहुरी 1 ते 1.5 गुंठ्यांचे सर्व सुख सोयीनी युक्त शेती प्लॉट दत्तात्रय गुलदगड। मोबाईल नंबर 9926420532 आणि स्वप्निल गुलदगड मोबाईल नंबर 8600041222। विहिरीपासनं थोडा लांब बोर घ्या असं म्हणाऱ्याचा राग आल्यामुळे आरोपींनी दत्तू गाडे आणि त्यांच्या कुटुंबियांना लाकडीदांडानं मारहाण करून त्यांच्यावरती कुऱ्हाडीनं वार केले। 16 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा इथे ही घटना घडली आहे। 16 मार्च रोजी संध्याकाळी 7:30 सुमारास यामधील फिर्यादी दत्तू गवराज गाडे हे मोमीन आखाडा येथील त्यांच्या घराच्या समोर होते। त्यावेळी ते आरोपींना म्हणाले की माझ्या विहिरीपासनं तुमचा बोर थोडा लांब घ्या। याचा आरोपींना राग आला। त्यावेळी त्यांनी दत्तू गाडे आणि त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने आणि लाकडी दांड्याने मारहाण केली आहे, तसेच कुऱ्हाडीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे। या घटनेमध्ये दत्तू गवराज गाडे, ज्ञानदेव दत्तू गाडे, भारत दत्तू गाडे, रेखा दत्तू गाडे, सुरेखा ज्ञानदेव गाडे हे 5 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावरती अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दत्तू गवराज गाडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यावरून आरोपी विठ्ठल मणाजी भांड, महेंद्र विठ्ठल भांड, संदीप विठ्ठल भांड, शकुंतला विठ्ठल भांड या 4 जणांवरती जबर मारहाण आणि जीव मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड हे करत आहेत। मुद्दम येईल तुला फिटून बोर मारायचा तर तू म्हातारी म्हणजे थट्टू टाकणार, दुसरा पॉईंट पहा भाऊ येईल फिटून मार नका एवढं सांगितलं तर म्हातारीला दम दिला त्यांनी ते नाही नाही आम्ही इथंच मारणार काय खरंच करून घे मग आम्ही नव्हतो त्या वीज घरी पुन्हा चुलत्याला दम दिला तिकडं जाऊन चुलता म्हणे भांडणं काय करू नका म्हणी ते नाही नाही काय करायचं तू काय करशील ना असं तेही बोलली पुन्हा ती सांगता काय 7:30 आली कुराड घेऊन आली तिने डायरेक्ट डॉक्टर कुराड घातली माझ्या भावाचा हातमवाडा म्हाताऱ्याला हाणलं कोपरी फाटली मला म्हातारीला उचलू आपटवलं त्या पोरांनी त्या पोरांचं नाव आहे महेंद्र विठ्ठल भांड, संदीप विठ्ठल भांड, विठ्ठल मानाजी भांड, शकुंतला विठ्ठल भांड हे 4 जण आले डायरेक्ट घरी गाड्या घेऊन आली होती ती तिने बोर्डचं कारण नव्हतं काहीच नव्हतं आमच्या तिथं गाड्या पडेल त्या तशाच जाऊन पाहा त्या आणि हे ना रास्ता नांगराचे धामके देतात आम्हाला ते पुन्हा बंदूक आहे आणि ते तुम्ही तुमचा रास्ता बंद करून टाकणार आहे तुम्हाला एकाकाला बंदूक आणि गोळ्याच घाली ते बंदूक आहे ना जप्त करण्यात यावं पोलीस स्टेशनला नाही तर या बंदुकीपासून आम्हाला धोका आहे उद्या जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदारी हे राहणार आहे पोलीस स्टेशन कारवाई करावा। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।